नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 24/7 मराठी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। अड्डा 24/7 च्या YouTube चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। अड्डा 24/7 च्या वतीने त्रिनेत्र सीरीज ही कंबाईनची आपली परिपूर्ण परीक्षा आहे एसआय एसटीआय एएसओ या पदांसाठी। तर गट ब च्या या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आपण खास त्रिनेत्र सीरीज सुरू केलेली आहे। या त्रिनेत्र सीरीज मध्ये वेगवेगळ्या विषयांचं आपण लेक्चर्स आयोजित करत असतो। तर त्यामध्ये आज आपण चालू घडामोडीवर आधारित काही एमसीक्यूज बघणार आहोत। त्या एमसीक्यूजचा मला तुमच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये निश्चित पद्धतीने उपयोग होणार आहे। तर सेशनला सुरू करण्यापूर्वी त्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर जे सेशन आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांसोबत शेअर झालं पाहिजे आणि या सेशनला लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा। बघा, शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असते, त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा। शक्य आणि अशक्य यांच्यामधील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असतं। आणि अड्डा 24/7च्या वतीने Y325 कोड वापरून तुम्ही या दिवाळीच्या काळामध्ये फ्लॅट 77% ऑफ प्लस डबल व्हॅलिडिटी सगळ्या महापॅकवर सगळ्या टेस्ट सिरीजवर तुम्ही मिळवू शकता। मात्र त्यासाठी तुम्हाला Y325 हा कोड टाकावा लागेल आणि अड्डा 24/7 ॲप जर तुम्ही अजूनही इन्स्टॉल केलं नसेल तर ते प्लीज इन्स्टॉल करून घ्या। अड्डा 24/7च्या ॲपवर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतात। चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला। तर आजचा आपला पहिला मी करंट अफेअर्सचा प्रश्न घेणार आहे। तर त्रिनेत्र सीरीज चालू घडामोडी एमसीक्यू पहिला प्रश्न आहे अग्नी 5 क्षेपणास्त्राविषयी। तर पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा। अ हे जमिनीवरून हवेत मारा करता येणारे क्षेपणास्त्र आहे व याची क्षमता 5000 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याची आहे। पर्याय आहेत फक्त अ फक्त ब दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य अग्नी 5 व अग्नी 5 या क्षेपणास्त्राविषयी आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहेत। जमिनीवरून हवेत ते मारा करता येतं का आणि याची क्षमता 5000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे का? येस, दोन्ही विधानं जी आहेत ती योग्य आहेत। अग्नी क्षेपणास्त्र जे आहे ते जमिनीवरून हवेमध्ये मारा करता येतं, याची क्षमता 5000 ते 8000 किलोमीटर ही आहे। 5000 ते 8000 किलोमीटर आहे, त्यामुळे अग्नी 5 हे महत्त्वाचं आहे कारण याची नुकतीच चाचणी ओडिसामध्ये पिलर आयलंड त्याचं जे नामांतर आहे हे झाले APK अब्दुल कलाम आयलंड या बेटावर या अग्नी 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आलेली। त्यामुळे अग्नी 5 क्षेपणास्त्र कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे। जमिनीवरून हवेत आणि याची रेंज जी आहे, रेंज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, रेंज त्याची रेंज सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे की त्याची रेंज आहे 5000 ते 8000। मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय। पुढचा प्रश्न आहे उत्कर्षण सेन समितीविषयी त्याला योग्य विधान ओळखायचे। बघा, चर्चेतील समित्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे। तर ही जी सुदर्शन सेन समिती आहे चर्चेमध्ये होती, का होती, काय तिने काम केलं ते तुम्हाला सांगेनच। तर ही जी समिती आहे ती RBI द्वारे नियुक्त केली गेली होती का अविधान हे बविधान या समितीचे कार्यक्षेत्र ॲसेट रिकन्स्ट्रक्शन किंवा ज्याला मी मराठीमध्ये म्हणेन मालमत्ता पुनर्रचना याच्याशी संदर्भात आहे। तर पर्याय तुमच्यापुढे आहेत फक्त अ फक्त ब दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य। तर सुदर्शन सेन समिती ते चर्चेमध्ये होती, त्याचं कारण पण तुम्हाला मी सांगणार आहे। कारण समितीचं कार्यक्षेत्र जे मी ऑप्शनमध्ये दिलं त्यावर बऱ्याच गोष्टी त्या इकोच्या संदर्भात आपल्या क्लिअर होऊ शकतात। तर ही जी सुदर्शन सेन समिती आहे RBI द्वारे नियुक्त केली गेली होती, त्या समितीचं कार्यक्षेत्र ॲसेट रिकन्स्ट्रक्शनच्या संदर्भात होतं। तर मालमत्ता पुनर्रचना म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगतो। तर बघा, कंपनी असते त्या म्हणतो आपण ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी म्हणजे काय मालमत्ता पुनर्रचना। आता वेगवेगळ्या बँका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या बँका त्याला एखाद्या मालमत्तेचं तारण ठेवून कर्ज देतात, पण समजा 90 दिवसांमध्ये तर
त्या मालमत्तेवरचं कर्ज, त्यावरील व्याज ही थकबाकी झाली असेल किंवा थकलं असेल तर त्याला म्हणतो आपण एन ए, नॉन परफॉर्मिंग असेट. म्हणजेच बँका ज्या कर्ज देतात त्या कर्जाचं व्याज वेळोवेळी ते घेत असतात, पण 90 दिवसापर्यंत त्या कर्जाचं व्याजही मिळालं नाही आणि कर्जाची मुद्दलही मिळाली नाही तर ती मालमत्ता ठरते एनपी, नॉन परफॉर्मिंग असेट. म्हणजे थोडक्यात जर मराठीमध्ये सांगायचं अनुत्पादक मालमत्ता. अशा मालमत्ता बँका स्वतःच्या ताब्यात ठेवून काय करतील, बँका आणि इतर वित्तीय संस्था कशावाला या बँका काय करतात, तर या बँकांच्या ताब्यात ज्या मालमत्ता या ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपवण्यात येतात. तर या ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्या बँकांकडून या मालमत्ता ताब्यात घेतात आणि त्याची पुनर्रचना करतात. हे एखादी मालमत्ता असेल तर ती भाडेतत्वावर देतात किंवा मग त्याची करतात. यामधून बँकांचे जी कर्ज आहेत कर्ज त्यामध्ये काढतात. या संदर्भात ज्या कंपन्या काम करतात त्यांना म्हणतात ए आर सी, एसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. तर त्या संदर्भात सुदर्शन सेन समिती जी आहे ती चर्चेमध्ये आहे. सुदर्शन सेन समिती आरबीआयने नियुक्त केलेली आहे त्या ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्यांच्या संदर्भात नियमावली तयार करण्यासाठी त्या सुदर्शन सेनचा अहवाल सोपवतो. ही एक बाब झाली. आता दुसरी महत्वाची बाब काय या ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्यांच्या संदर्भात, मी चर्चेमध्ये हा शब्द ऐकला असेल बॅड बँक. तर ही संकल्पना पण आपण समजून घेऊया. एक कंपनी निर्माण करण्यात आलेली आहे नॅशनल स्टेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, एन ए आर एल, हिलाच म्हटलं जात आहे बॅड बँक. म्हणजे काय, तर ज्या काही सार्वजनिक क्षेत्र बँका आहेत त्या बँकांची मालकी या कंपनीमध्ये आहे 51%. तर या सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहेत त्यांनी एकत्रित येऊन ही नॅशनल स्टेट रिकन्स्ट्रक्शन आहे ही कंपनी मालमत्ता पुनर्रचना म्हणून काम करेल. ज्या काही एन पी ए आहेत, नॉन परफॉर्मिंग ॲसेट, जे मगाशी तुम्हाला मी सांगितलं, त्या नॉन परफॉर्मिंग ॲसेटची विल्हेवाट लावण्यासाठी ह्या सार्वजनिक क्षेत्र बँकांनी एकत्रित एन ए आर सी एल कंपनी स्थापन केलेली आहे. ही चर्चेमध्ये होती. कारण हिला म्हटलं गेलेलं बॅड बँक, कारण सगळं थकीत कर्ज या बँकेकडे असेल आणि ही कंपनी या कर्जाची विल्हेवाट लावेल. केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये केलेली, त्यामुळे याचं पण महत्व आपल्या परीक्षेच्या वाटतं. ओव्हरऑल जे आहे सुदर्शन सेन समिती, त्या दोन समित्या तुम्हाला या मालमत्ता पुनर्रचनेच्या संदर्भात महत्वाच्या. आयोग बँकिंग रिलेटेड क्वेश्चन 1 ते 2 प्रश्न विचारत असतं, मग ते करंटमधले असेल किंवा थिअरीमधले असेल, या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तर याला जोडूनच मी एक एमसीक्यू घेतो. नॅशनल स्टेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड योग्य विधान आपल्याला ओळखायचं. बघा, अ यामध्ये सार्वजनिक क्षेत्र बँकांची भागीदारी असेल, प याची नोंदणी बँकिंग कायदा 49 अंतर्गत करण्यात आली आहे. पर्याय आहेत फक्त अ, फक्त व, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. काय असू शकेल याचं योग्य उत्तर, आत्ताच आपण एन ए आर सी एल बघितलं होतं, डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलं. यामध्ये सार्वजनिक क्षेत्र बँकांची भागीदारी ऑब्व्हियसली आहे. फक्त आता ब पर्यायाकडे थोडंसं बघायला लागेल आपल्याला. ब पर्याय जो आहे तो चुकलेला आहे. का चुकलेला आहे, या कंपनीची नोंदणी कंपनी कायदा अंतर्गत करण्यात आलेली. म्हणजे ही फक्त नावाला बँक आहे, बॅड बँक जे आपण म्हटलेलं आहे, तर नावाला बँक आहे. ही कंपनी ऍक्ट 2013 अंतर्गत कंपनी असणार आहे. तर या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. छोट्या मायन्यूट डिटेल्सवर आयोग भर देत असतं आणि आपल्याला त्या संदर्भात या गोष्टी करता आल्या. ओके, जाऊया. एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड इनिशिएटिव्ह हे योग्य विधान ओळखा. तर याच्याशी रिलेटेड भरपूर काही गोष्टी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. का ते तुम्हाला मी पुढे सांगतो. अ हा सौर ऊर्जा क्षेत्राशी संबंधित प्रकल्प आहे. व भारत आणि संयुक्त संस्थाने म्हणजेच UK यांनी जागतिक हवामान बदल परिषद 2021 COP26 मध्ये याची घोषणा केली. फक्त अ, फक्त ब, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. तर बघा, वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड इनिशिएटिव्ह याविषयी आपल्याला योग्य विधानं जी आहेत ती ओळखायची आहेत. काय असू शकेल याचं योग्य उत्तर, तर सौर ऊर्जा क्षेत्राशी हा प्रकल्प संबंधित आहे असेल तर भारत यामध्ये काय रोल प्ले करतो. या दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो.
याचं उत्तर आहे दोन्ही उत्तरं योग्य आहेत, नो डाऊट. काय योग्य आहेत सांगतो. तर सन म्हटल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल सौर ऊर्जेच्या संदर्भात हा प्रकल्प, तर तुम्ही वाचलं पण असेल. ते महत्वाची गोष्ट आहे. भारत आणि संयुक्त यांनी जी जागतिक हवामान बदल परिषद आहे त्या ग्लासगो येथे चालू आहे, COP26 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ट्विन FCC हा जो हवामान बदल करार आहे, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन क्लायमेट चेंज, तर UNFCCC कराराची 26वी परिषद, तिला म्हणतो आपण जागतिक हवामान बदल परिषद, ग्लासगोला सुरू आहे. तर UK मध्ये युनायटेड किंगडम मध्ये स्कॉटलंडच्या ग्लासगो मध्ये, तर भारत आणि संयुक्त संस्थानं यांनी एकत्रितरित्या त्या वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड याची घोषणा केलेली आहे. तर काय आहे हा प्रकल्प, त्यासाठी भारताचा रोल बघा. इंटरनॅशनल सोलार अलायन्स, तर मागच्याच वर्षी आयोगाने या इंटरनॅशनल सोलार अलायन्सवर प्रश्न विचारलेला होता, ती स्थापना कधी झाली. तर याची स्थापना 2015 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान फ्रँकॉइस हॉलंड संयुक्तरित्या हवामान बदल परिषद पॅरिसमध्ये याची घोषणा केली होती. याचं मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा. या इंटरनॅशनल सोलार अलायन्सचं उद्दिष्ट काय, सौर ऊर्जेचा वापर वाढवायचा. त्यासाठी कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन देशांमध्ये कुल सूर्यप्रकाश असणाऱ्या देशांना एकत्रित करून सौर ऊर्जेच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न ISI इंटरनॅशनल सोलार अलायन्स आणि संस्थाने एकत्रितरित्या सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड या उपक्रमाची लक्षात सगळ्यांच्या पर्यंत कळतंय सगळ्यांना. हा पुढे जाऊयात आपण. आता हा एक महत्वाची संस्था आपल्याला बघायची आहे, रोम जाहीरनामा. याच्याविषयी योग्य विधाने ओळखा. G20 या संस्थेचा हा जाहीरनामा आहे व यामध्ये जागतिक लसीकरण वेगाने करण्याची घोषणा करण्यात आली होती. फक्त अ फक्त व दोन्ही योग्य आयोग. तर रोम जाहीरनामा, रोम डिक्लेरेशन, अत्यंत महत्वाची बाब आहे ही त्या परीक्षेच्या दृष्टीने. तर आता याच्याशी संदर्भात काही गोष्टी मला मी सांगणारच आहे. तर इटलीमधल्या रोम या ठिकाणी G20 संस्थेची बैठक जी आहे पार पडली. तर या G20 संस्थेचा हा जाहीरनामा होता, यामध्ये जागतिक लसीकरण वेगाने करण्याची घोषणा करण्यात आलेली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उत्तर आहे याचं ती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे G20 संस्था जी आहे 19 देश आणि एक संस्था आहे EU युरोपियन युनियन. त्यांनी एकत्रितरित्या या G20ची स्थापना केलेली 1999 G20 आहे स्थापना झालेली. हे पुढे 2008 पहिली बैठक पार पडली होती. तर 2023 जी बैठक आहे ती भारतामध्ये होणार आहे. आता सध्या जी 21 G20 बैठक आहे रोमला झालेली आणि या G20 या विकसित आणि विकसनशील देशांच्या संस्थेने एक जो जाहीरनामा मांडला त्याचं नाव आहे रोम जाहीरनामा किंवा रोम डिक्लेरेशन. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र महापॅक संकल्पना जी आहे ही अड्डा 24/7 ने आणलेली आहे. या महाराष्ट्र महापॅकचं वैशिष्ट्य काय आहे, ॲडमिशन फक्त एकदा घ्यायची आणि त्या ॲडमिशन घेतले तर वर्षभरामध्ये जेवढे आपले लाईव्ह क्लासेस होतात NPSC चे असतील किंवा मग बँकेच्या रिलेटेड असतील तर अन्य सर्व स्पर्धा परीक्षांचे, त्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचे लाईव्ह क्लासेस तुम्हाला एकदा तुम्ही महापॅक घेतला तर तुम्हाला अटेंड करता येतात. आता सध्या याची नॉर्मली व्हॅलिडिटी असते 12 महिने, तर डबल व्हॅलिडिटी धमाका चालू आहे 24 महिने. दिवाळीचं सीझन आहे आणि 24 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. त्यामुळे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल ॲक्च्युली याची कॉस्ट आहे 11,999, पण जर तुम्ही हा Y325 कोड टाकला फक्त 2759 रुपयामध्ये तो आहे तो तुम्हाला महापॅक मिळतो. आणि अजून यामध्ये तुम्हाला जे आहे ते डिस्काउंट मिळू शकतो कारण सध्या फ्लॅट 70% आहे. चला तर मग आपल्या पुढच्या ऑप्शनकडे जाऊयात, त्या प्रश्नाकडे जाऊयात.
आता थोडस मी वन लाइनर कडे शिफ्ट होतोय. सूर्यकिरण हा युद्ध अभ्यास खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये होत आहे? भारत बांगलादेश, भारत श्रीलंका, भारत नेपाळ. बघा याचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. बघा सूर्यकिरण हा युद्ध अभ्यास जो आहे हा कुठल्या देशांमध्ये होतो? तर वेगवेगळ्या देशांचे युद्ध अभ्यास आपल्या परीक्षेचे महत्वाचे आहेत. तर आता त्यामध्ये मी सूर्यकिरणवर बोलतो. हा जो सूर्यकिरणचे ऑप्शन दिलेले आहेत मी, सूर्यकिरण भारत बांगलादेशमध्ये होतो का, भारत नेपाळमध्ये होतो का, व अन्य कुठल्या गोष्टीमध्ये होतो, याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे भारत नेपाळ. भारत नेपाळमध्ये हा सूर्यकिरण युद्ध अभ्यास पार पडतो. भारत नेपाळमध्ये संप्रीती आहे हा भारत बांगलादेशमध्ये होतो. कझ इंडिया कझाकस्तान इंडियामध्ये होतो. तर त्या पद्धतीने आहे सूर्यकिरण हा युद्ध अभ्यास होतो भारत नेपाळच्या दरम्यान. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे भारत नेपाळ. ओके हे जाऊयात आपण. नेक्स्ट जो आहे G24. आता आपण G20 बघितली, आता इथे मी G24 म्हणतोय. G24 विषयी योग्य विधाने ओळखा. 1971 मध्ये याची स्थापना झालेली व हा विकसित देशांचा समूह आहे. आता पर्याय तुमचे तेच आहेत, फक्त अ फक्त ब, दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य. G24 संदर्भात जे आहे त्याला योग्य विधानं जी आहेत ती योग्य विधानं आपल्याला ओळखायची आहे G24. तर याचं योग्य उत्तर आहे 3. दोन्ही विधानं योग्य आहे, सॉरी तर 1 आहे. G24 विकसनशील देश आहेत. आता जे आपण बघितलं हा विकसित देशांचा समूह आहे का, नाही. ब विधान चुकलेलं आहे, फक्त अ आहे. G24 मध्ये विकसनशील देश आहेत, डेव्हलपिंग डेव्हलप नाही. याचं मुख्यालय आहे वॉशिंग्टनला आणि भारत हा त्याचा सदस्य आहे. G24 देशांची बैठक जी आहे ती पार पडली होती, त्यामुळे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने G24 हे तितकंच महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर G20 संदर्भात तुम्ही लक्षात ठेवताय, तसंच G24 पण तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आयोगाला सवय असते की दोन गोष्टी पुढ्याच्या विचारल्या जाऊ शकतात, अंडरस्टँडिंग किंवा तुम्ही पद वाचताय हे थोडस आयोगाला चेक करायचं असतं आणि अशा वेळेला अशा प्रश्न तर घेता यावं त्यासाठी आम्ही प्रश्न घेतो. आता अजून एक महत्वाचा प्रश्न घेतोय, सेंट्रल ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी याचं उद्घाटन झालं. तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ही संस्था आहे? ज्यावेळेला पंतप्रधान, राष्ट्रपती ह्या व्यक्ती ज्या आहेत, संविधानिक पदावरील व्यक्ती, मुख्यमंत्री असतील, ते लोक अशा संस्थांचं उद्घाटन करतात. तर अशा वेळेला याचं मूल आपल्या परीक्षेच्या दृष्टीने पाहतो. त्यात ही तर संस्था आहे, संस्थेचं नाव आहे सेंट्रल ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सिपेट. तर चेन्नई आहे, हैदराबाद आहे, सुरत आहे, जयपूर आहे. या चौघांपैकी हे उत्तर काय असेल? चेन्नई, हैदराबाद, सुरत आणि जयपूर. तर आता याचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं, सिपेटचं उद्घाटन जे आहे, सिपेटचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालं, काय स्वीकारल्याचं योग्य उत्तर? याचं योग्य उत्तर आहे 4, जयपूर, राजस्थान. सेंट्रल ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सिपेट. तर याचं उद्घाटन नुकतंच पंतप्रधानांनी, ही संस्था पूर्वी सेंट्रल ऑफ प्लॅस्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सिपेटच होतं, पण प्लॅस्टिकच्या जागी त्याचं नाव झालं पेट्रोकेमिकल्स. तर ही पूर्वी प्लॅस्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नावाने ओळखली जायची. सर्वप्रथम स्थापन झालेली चेन्नईमध्ये 1968 मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा स्थापन झाली 1968 चेन्नईमध्ये. त्यामध्ये एक संस्था महत्वाची आहे, UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. ह्या UNDP वर सुद्धा मी वेळोवेळी बोललेलो आहे. UNDP संस्था तितकीच महत्वाची आहे, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर या संस्थेने जी आहे, जी संस्था आहे जी मानव विकास अहवाल प्रकाशित करते,
यूएनडीपीने जे आहे चेन्नई येथे सीपेट सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक अँड टेक्नॉलॉजी त्या स्थापनेत सहकार्य केलेलं. आता 2021 ज्या संस्थेचं उद्घाटन झालं नावे द सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. ते झाली ते लक्षात ठेवा जयपूर. पुढचा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे बालरक्षक किट हे खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने विकसित केलेलं आहे. बालरक्षा किट हे खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने विकसित केले. बालरक्षा किटच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्वाच्या आहेत. कोविडचा काळ सुरू आहे, या कोविडच्या काळामध्ये ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. तर यामध्ये बालरक्षा किटवर आपल्याला प्रश्न घेतलेला आहे. बालरक्षा किट खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने विकसित केले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, केंद्रीय आयुष मंत्रालय, केंद्रीय रसायन मंत्रालय, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. तर ऑप्शन तुमच्यापुढे आहेत, यामधून योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय असू शकेल याचं योग्य उत्तर बालरक्षा किट. तर आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय असेल, पण आरोग्याच्या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळे याचं उत्तर आरोग्य मंत्रालय असू शकेल असं आपल्याला वाटतं. याचं उत्तर आहे 2 केंद्रीय आयुष मंत्रालय. तर आयुषच्या संदर्भात मी तुमच्याशी बऱ्याच बोललेलो आहे तर त्यावर आपण बोलूयातच. पहिले बालरक्षा किट हे कोणी विकसित केलेलं आहे, हे केंद्रीय आयुष मंत्रालयाने विकसित केलं. आयुष म्हणजे काय, तर उपचार पद्धती ज्या भारतामध्ये वेगवेगळ्या आहेत त्या उपचार पद्धतींचा एक प्रकारचा त्यांनी शॉर्टफॉर्म केलेला आहे, त्याला म्हणतो आपण आयुष. आयुर्वेदिक, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी, गोवा रिप्पा, नॅचरोपॅथी. यामध्ये सोवारिक पै अलीकडच्या काळामध्ये ऍड झालंय या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत. आयुष मंत्रालय आयुर्वेदिक असेल, युनानी असेल, सिद्धा असेल, होमिओपॅथी असेल, नॅचरोपॅथी असेल, सोवारिकपा असेल, या वेगवेगळ्या उपचार पद्धतीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते. त्या उपचार पद्धत जे आहे प्रॅक्टिस करणारे जे वैद्यकीय त्या क्षेत्रातील जे लोक आहेत त्यांच्याशी संदर्भात नियमावली तयार करण्याचं किंवा अशा सगळ्या गोष्टींचं एकंदरीत मार्गदर्शन आहे ते आयुष मंत्रालय जे आहे ते करत असत. आता आयुष मंत्रालयाने काय केलं होतं, बालरक्षा किट बालरक्षा किट हे तयार केलं होतं. तर हे बालरक्षा किट काय आहे हे आपण थोडस समजून घेऊ. तर बालरक्षा किट हे ऑल इंडिया ऑफ आयुर्वेद, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत संस्थेने हे बालरक्षा किट तयार केलं. 14 वर्षापर्यंतच्या बालकांना रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी मदत करणार आहे. बेसिकली या किटमध्ये सगळे आयुर्वेदिक औषधं जी आहेत वेगवेगळ्या प्रकारची असतात, प्रदी चूर्ण आहे, अगुळसा आहे, वेगवेगळी आयुर्वेदिक औषधं आहेत, लस नाही आहे कुठली गोष्ट लक्षात ठेवा. वेगवेगळ्या प्रकारची जी आयुर्वेदिक औषधं आहेत या किटमध्ये असणार आहे. याचा उपयोग त्या 14 वर्षापर्यंतच्या बालकांना रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी होणार आहे, कारण त्यांच्यासाठी अजून काही प्रकारची लस जी आहे बाजारामध्ये आलेली नाही. त्यामुळे बालरक्षा किट त्याची निर्मिती कोणी केलेली, केंद्रीय आयुष मंत्रालयाने केलेली, या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आहे, दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला वाटतं ही काहीतरी लस वगैरे असेल. ही लस वगैरे अजिबात नाही, त्यामध्ये आयुर्वेदिक वेगवेगळ्या प्रकारची औषधं जी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या MPSC कंबाईन परीक्षेसाठी आपण स्पेशल बॅच सुरू करतोय, त्याचं नाव आहे यशदा बॅच. या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे, या बॅचमध्ये तुम्हाला कंबाईन परीक्षेच्या दृष्टीने जे आहे ते संपूर्ण परीक्षाभिमुख मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. त्याच्यामध्ये आपले 150+ लाईव्ह क्लासेस असणार आहेत, क्लासची PDF पण तुम्हाला मिळेल आणि सगळ्या टॉपिकचं सविस्तर विश्लेषण या यशदा बॅचमध्ये होईल. 15 नोव्हेंबरपासून 9 ते 12 या वेळामध्ये आपली बॅच सुरू होते. 150+ लाईव्ह क्लासेस म्हणजेच
जर तुम्हाला जर एखादा क्लास अटेंड नाही करता आला तर त्या क्लासचं रेकॉर्डेड सेशन पण तुम्हाला बघायला मिळू शकतं, क्लासची PDF सुद्धा तुम्हाला उपलब्ध होते. जर अजूनही कोणी ऍडमिशन घेतलेली नाही तर जरूर ऍडमिशन घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कंबाईनच्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं मोलाचं मार्गदर्शन या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. जर तुम्हाला ही बॅच हवी असेल तर इथे तुम्ही 124/7 स्टोअरला जा. त्या स्टोअरला गेल्यानंतर इथे फक्त MPSC असं टाक, MPSC असं टाकल्यानंतर हे सगळे प्रोडक्ट आपल्याला दिसतात. या सगळ्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला जर ओवर आल्यावर यशदा बॅच दिसते, त्याची ऍक्च्युअल किंमत बघा 5,999 आहे, पण तुम्हाला ही बॅच फक्त 1,379 मध्ये मिळेल. कधी जर तुम्ही Y325 कोड टाका, माझा कोड टाकतोय, त्याआधी माझे पर्सनल डिटेल्स टाकतो, तुम्हाला ते ईमेल आयडी किंवा फोन नंबर टाकावं लागेल, त्याशिवाय कोड अप्लाय होणार नाही. आता मी माझा कोड टाकतोय बघा, Y325 कोड टाकलाय, तर बघा 1,379, तर 1,379 मध्ये ही बॅच तुम्हाला करायला मिळते. तर या बॅचचं वैशिष्ट्य काय ते थोडंसं तुम्हाला सांगतो. आपले लाईव्ह क्लासेस होत आहेत, 150+ लाईव्ह क्लासेस होते, सगळे क्लास लाईव्ह होतील आणि त्यानंतर रेकॉर्डेड क्लास 1 वर्षापर्यंत अनलिमिटेड वेळा. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, आपलं वेळेचं काहीच लिमिटेशन नाही. 1 वर्षात अनलिमिटेड वेळा तुम्हाला पाहिजे तितका वेळ हे क्लासेस अटेंड करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जर इथे असेल म्हणजे सगळ्या टॉपिकचं आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत, विषयानुसार विशेष ट्रिक्स वर भर देणार आहोत आणि परीक्षाभिमुख महत्वाच्या चालू घडामोडींचा आढावा, जे PIB असेल, हिंदू असेल, त्याच्याशी रिलेटेड काही चालू घडामोडी आहेत या मी तुमच्या डिटेलमध्ये कव्हर करणार आहे. यूट्यूबला पूर्ण आपल्याला सेशन जे आहे ते 40 मिनिटाचं सेशन हार्डली मिळतं, वेळेच्या मर्यादा येतात कारण आपल्या बाकीच्या पेड बॅचेस चालू असतात, त्यामुळे यूट्यूबला पूर्ण देता येत नाही. मात्र इंटरनल प्लॅटफॉर्मला ते एक लिमिटेशन नसतं, तिथे आपला ते जे पेड बॅचेस आहेत ते इंटरनल प्लॅटफॉर्मला होतात, तर तिथे आपण डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट कव्हर करतो. तर जर तुम्हाला शक्य असेल जरूर ही बॅच जॉईन करा, यामध्ये सगळे तुमचे विषय कव्हर होतील, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, आणि यामध्ये इतिहास आणि चालू घडामोडीच्या संदर्भात जे तुमचे सब्जेक्ट आहेत ते मी यामध्ये तुमचे कव्हर करणार आहे आणि बाकीच्या विषयाला आपले रिस्पेक्ट मला योग्य मार्गदर्शन करतात. तुम्ही जर तुम्ही ऍडमिशन घेतली नसेल तर याला ऍडमिशन परत एकदा सांगतो की आपली बॅच आहे, ह्या बॅच सेशन साधारणपणे 2.5 ते 3 महिने असेल. 150+ लाईव्ह क्लासेस रोज बघा 9 ते 12 असं म्हटलंय, म्हणजे 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12 एका दिवशी तुमचे 3 विषयांची तयारी करून घेतली जाणार आहे. एका दिवशी साधारणपणे 3 पकडलं आणि 30 दिवस, 30-90 होतात, अजून साधारणपणे आपल्याला 17 दिवस लागतात, म्हणजे साधारणपणे 2 ते 2.5 महिने बॅच चालू शकते. मधले रविवारी आपला ऑफ असतो, त्यामुळे ही जी यशदा बॅच आहे बॅच जॉईन करण्याच्या संदर्भात जरूर विचार करा. आणि आपली राज्यसेवेची पावनखिंड बॅच ऑलरेडी 18 तारखेपासून सुरू झालेली आहे. 4 ते 7 या वेळामध्ये ही आपली सर्वसमावेशक बॅच होते आणि यामध्ये आपण सगळे विषय कव्हर करतो, इतिहास असेल, भूगोल असेल, पर्यावरण असेल, चालू घडामोडी, विज्ञान, या सगळ्या विषयांची तयारी ट्रेनिंग CSAT सगळी आपण करून घेतो. क्लासची PDF तुम्हाला मिळते, 180+ लाईव्ह क्लासेस इथे होतील. 1839 रुपयाची फी आहे, मात्र ही फी ही डिस्काउंटेड आहे. जे Y325 कोड टाकाल तरच तुम्हाला ही 1839 फी मिळेल, त्याचा याची जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या पावनखिंड बॅचला बऱ्याच लोकांनी ऍडमिशन आता घेतलेली आहे, ज्यांनी घेतलेली नसेल त्यांनी प्लीज घ्या, म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला मार्गदर्शन उपलब्ध होईल. आणि बाकीच्या ज्या बॅचेस आहेत त्यामध्ये आपली हिरकणी बॅच आहे, 29 नोव्हेंबरपासून सुरू होते, 2 ते 5 या वेळामध्ये, ती फक्त 1,379 उपलब्ध आहे. MPSC GDPO ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी Y325 कोड वापरून 1,379 लाभ घेऊ शकता. आणि परत जसं तुम्हाला म्हटलं, या वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळे पॅक घेण्यापेक्षा जर तुम्ही महापॅक घेतलात, आणि सध्या याची 24 महिन्याची व्हॅलिडिटी चालू आहे, जे एकदा ऍडमिशन घ्या आणि 24 महिन्यात 2 वर्षात जेवढ्या आपण बॅचेस काढणार आहोत, MPSC च्या असतील, इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या असतील, बँकांच्या असतील, या कुठल्याही बॅचला तुम्हाला ऍडमिशन मिळेल. म्हणजे सगळे लाईव्ह क्लासेस तुम्ही अटेंड करू शकता, सगळे टेस्ट सिरीज तुम्हाला मिळतील. एकदा फक्त ऍडमिशन घ्यायची, आणि याला आपण महापॅक म्हणतो, एकदा ऍडमिशन घ्या आणि जेवढे आपल्या बॅचेस होतात, जेवढे आपले लाईव्ह क्लासेस होतात, त्यातल्या टेस्ट सिरीज ते सगळं तुम्हाला अटेंड करता येईल. हा महापॅक 11,999 आहे. तर तुम्ही हा कोड टाकलात Y325 तर 2759 मध्ये तुम्हाला ही संधी मिळेल. ही महत्वाची गोष्ट, सध्या डबल व्हॅलिडिटी चालू आहे,
दोन वर्ष तुम्हाला हा महापॅकचा लाभ घेता येईल. अजूनही ज्यांनी कोणी ॲडमिशन घेतली नसेल ते ॲडमिशन, आणि कुठल्याही प्रकारचं प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचं असेल तर Y325 हा कोड वापरा आणि या वेगळ्या प्रोडक्टचा लाभ घ्या. 1389 मध्ये आपली यशदा कंबाईन पूर्वपरीक्षेची बॅच आपल्याला उपलब्ध होती. कंबाईन पूर्वपरीक्षा यशदा बॅच कंबाईन पूर्वपरीक्षा फक्त 1389 मध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. यामध्ये आपले सगळे विषय कव्हर होतील आणि जर तुम्हाला या बॅचला ॲडमिशन घ्यायची असेल तुम्हाला मी सांगितलं त्या स्टेप्स फॉलो करा. जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर लाईक जरूर करा, त्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा, त्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाका, त्या शंकांना मी उत्तर देण्याचा थोडा 24/7 प्रयत्न करूच. आणि या जर 24/7 चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपलं रेग्युलर जे सेशन होतं ते 8-9 या वेळामध्ये होतं, तर तुम्ही जर एकदा जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तुम्हाला लेक्चरचं नोटिफिकेशन सुद्धा प्राप्त होईल. रोज रात्री 8-9 इतिहास आणि चालू घडामोडी याचं अल्टरनेट सेशन्स होत असतात. ते आपलं इतिहासाचं सेशन आहे, त्या सेशनच्या माध्यमातून कंबाईन बरोबरीचे महत्त्वाच्या गोष्टी त्यासोबत शेअर करतो. मला पुन्हा एकदा सांगतो, जर सेशन आवडलं असेल जरूर लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. तर अजूनही 24/7 चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. मला सगळ्यांना दिवाळीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी चांगली जावो, समाधानाची जावो, आरोग्यदायी जावो, हीच शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा. गुड नाईट. उद्या भेटूयात रात्री 8 वाजता.